या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पॅनासिया हॉस्पिटल. मोठ्या शहरांमध्ये मिळणाऱ्या आधुनिक टेस्ट ट्यूब बेबी आणि आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या सुविधा डॉक्टर कविता दराडे यांच्या पॅनासिया हॉस्पिटलमध्ये निसंतान दाम्पत्याने संतती प्राप्तीचा आनंद मिळवण्यासाठी आज संपर्क करा पॅनासिया हॉस्पिटल येवला आणि नाशिक येथे. आता एक ब्रेकिंग बातमी आहे. येवला शहरातून उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांनी थकित पगारासाठी काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. या कामबंद आंदोलनामुळं उपजिल्हा रुग्णालयातील सेवांवर परिणाम होणार आहे. दिनांक 2 सप्टेंबर शुक्रवार रोजी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे कंत्राटी कामगारांनी आपल्या थकित वेतनासाठी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. नाशिक येथील MVG अर्थात महाराष्ट्र विकास ग्रुप या खाजगी कंपनीतर्फे उपजिल्हा रुग्णालय येवला येथे 48 सेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये महिला व पुरुष मिळून अशी नियुक्ती करण्यात आली होती. जुलै 2021 रोजी ही नियुक्ती झाली होती. यानंतर त्यांना पगार अनियमितच मिळत होते, त्यामुळे या कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत नियुक्तीचा कालावधी लेखी स्वरूपात वाढून मिळत नाही, तसेच जून 2022 ते ऑगस्ट 2022 या 3 महिन्यांचे थकित वेतन मिळत नाही, यासाठी सर्व 48 कामगारांनी आज हे आंदोलन पुकारले आहे. या कामबंद आंदोलनामुळं निश्चितच उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवांवर परिणाम असून संबंधितांनी याची त्वरित दखल घेऊन या कंत्राटी कामगारांचे पगार करावे अशी मागणी आता यावेळी करण्यात आली आहे. माझं नाव अर्जुन कोतकर आहे. तर आज आम्ही इथं सर्व जमलेलो आहे, तुम्ही बघताय. तर आज या ठिकाणी आम्ही सर्व उपस्थित झालो याला कारण ह्या उपजिल्हा रुग्णालयात तुम्ही बघताय गेल्या 14 महिन्यापासून MVG कंपनीमार्फत सुरक्षा रक्षक व अधिपरिचारक आणि अधिपरिचारिका यांच्या सेवा गेल्या 14 महिन्यापासून पुरवण्यात आलेल्या आहे. तर ज्या पद्धतीने कंपनीने हे कॉन्ट्रॅक्ट जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून 3-3, 4-4 महिने आम्हाला महिन्याचं वेतन अदा केले जात नाही. कर्मचाऱ्यांनी जर त्यांना फोन केले तर तुमचे पगार होतील बस एवढं आश्वासन दिलं जातं, याच्या पलीकडे काही केले जात नाही. असं आम्हाला सांगण्यात आलं होतं की अधिपरिचारक किंवा अधिपरिचारिका यांना प्रतिमाह 20,000 आणि कक्षसेवक यांना 10,000 एवढा पगार तुम्हाला देण्यात येईल, आणि पगार याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 2,000 पगार देण्यात येईल. मग मला सरकारला असं विचारायचं आहे, तुम्ही फक्त कर्मचाऱ्यांना 3-3, 4-4 महिने यांनी जर पगार लावून धरताय, तुम्ही कर्मचाऱ्यांना वरतून फक्त कक्षसेवकांना 10,000 आणि स्टाफ लोकांना फक्त 20,000 पगार ठरवून दिलाय का? एवढा आम्हाला हा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे. याच्यानंतर तुम्ही आम्हाला जे म्हणताय का तुमचा पगार हा 2,000 राहील, कक्षसेवकांना 10,000 पगार आहे, त्याच्यातून 2,000 जर तुम्हाला अदा केला जाणार असेल तोसुद्धा पूर्ण PF आम्हाला देणार जात नाही. कंपनी आम्हाला पूर्ण PFसुद्धा देत नाही, 2,000 PF नाही आहे आम्हाला. तर या सगळ्या मागण्या घेऊन आम्हाला सरकारला फक्त एवढंच सांगू इच्छितो आम्ही सर्वजण की आमचा थकित पगार मिळावा व आमचं नूतनीकरण व्हावा. दर्शना संतोष भोसले, मी येवला उपजिल्हा रुग्णालय येथे काम करीत आहे मागील 11 महिन्यापासून. आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आम्ही MVG तर्फे इथे सफाई कामगारपासून तर सर्व इथे जमलेलो आहोत, आणि आमचे पगार मागील जून जुलै ऑगस्ट या 3 महिन्यापासून झालेले नाही आहे. तरी आमची कंपनीला एकच मागणं आहे की आमचे पेमेंट हे वेळेवर व रेग्युलर व्हावेत, व त्यापासून मागील 3 महिन्यांचे पेमेंटही रेग्युलर करावे, आणि त्यानंतर आम्हाला त्यांनी लेखी स्वरूपात आमचं पुढील कॉन्ट्रॅक्ट रिन्यू झालं आहे हे त्यांनी लिहून द्यावं. कारण की आम्हाला फक्त एवढं सांगितलं जातं की तुमचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू झालं आहे, हे फक्त 1-1 महिन्याचं चालू आहे, तर त्यांनी 11 महिन्याचं पूर्ण कॉन्ट्रॅक्ट आम्हाला लेखी स्वरूपात लिहून द्यावे अशी आमची त्यांना विनंती आहे. व आम्ही आजपासून काम बंद केले आहे. जर आमचं काम बंद केल्यावर उपजिल्हा रुग्णालयावर जर काही आमचं काम बंद करण्यामुळे काही अडचणी आल्या तर त्याला सर्वस्वी MVG कंपनी जबाबदार असणार आहे, आम्ही याच्यात काही जबाबदार नसू, एवढंच आमचं मागणं आहे व सांगणं आहे. पैठणीचे माहेरघर असलेल्या येवल्यात 5 वेळा राष्ट्रपती पुरस्कार विजेते उत्पादक व विक्रेते भांडगे पैठणी, अस्सल पैठणी, डिझायनर साडी, लहेंगा असंख्य व्हरायटीमध्ये उपलब्ध. आजच भेट द्या ICICI बँक शेजारी कोपरगाव रोड येवला.